इन लास्ट लेक्चर वी स्टडी अबाउट मेंटेन्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन ओके यामध्ये आपण जे काही मेंटेनन्स करणार आहोत तो मेंटेनन्स करत असताना कोणती काळजी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे ओके तर ते आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले ओके आता जे काही वेगवेगळे वे इक्विपमेंट आपण युज करतोय ओके जे काही जे सबस्टेशन आहे ओके त्यामध्ये जे काही इक्विपमेंट आपण युज करतोय ओके तर त्या इक्विपमेंटचा मेंटेनन्स ओके तो मेंटेनन्स करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे ओके तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके आता त्यामध्ये सरिस्टर आहे ओके व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर करंट ट्रान्सफॉर्मर सर्किट ब्रेकर ओके तर त्या त्यामध्ये टेस्ट आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतोय ओके तर ते आपण पाहणार आहोत ओके आता रुटीन टेस्ट ओके म्हणजेच काय आपण लाईटनिंग अरेस्टर ओके आता लाइटनिंग अरेस्टर सर्वांना माहिती ज्यावेळेस काही व्होल्टेज सर्जेस वगैरे तयार होतील किंवा लाईटनिंग स्ट्रोक असतील तर त्यावेळेस जे काही हाय व्होल्टेज आहे ओके तर ते अर्थ करण्यासाठी किंवा ग्राउंड करण्यासाठी आपण लाईटनिंग अरेस्टर यूज करतोय ओके तर आता रुटीन टेस्ट कंडक्ट करत असताना सर्व अरेस्ट वरती ओके तर ह्या वेगवेगळ्या -वे टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात ओके जेणेकरून जे काही क्वालिटी किंवा त्याची जी काही स्ट्रेंथ वगैरे हो आहे किंवा वर्क ऑपरेटिंग कंडिशन जी आहे ओके तर ती आपण त्यावरून चेक करू शकतो तर त्यासाठी मेन आपण ह्या टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करतोय त्यामध्ये फर्स्ट आहे व्होल्टेज टेस्ट ओके आता पर्टिक्युलर समजा एखादा कॅपॅसिटी त्याची थर्टी थ्री की आहे ओके आता त्याची व्होल्टेज कॅपॅसिटी थर्टी थ्री क्यू आहे तर आपण त्यावरती ती व्होल्टेज टेस्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते म्हणजेच थर्टी थ्री क्यू व्ही आहे व्होल्टेज तर ते, ते, ते त्या ठिकाणी सस्टेन होतोय की नाही ओके तर ते त्या ठिकाणी चेक केलं आहे किंवा अबो थर्टी थ्री कि जर व्होल्टेज जर जात असेल तर ते ग्राउंड होतंय की नाही ओके तर ते त्या ठिकाणी ती टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते देन युजुअल डायमेन्शनल टेस्ट ओके आता यामध्ये जे काही डायमेन्शन वगैरे जे आहेत ओके लाईटनिंग अरिस्टरच्या तर ते त्या ठिकाणी चेक केले जातात ओके देन गॅस लिकेज टेस्ट ओके आता गॅस इन्सुलेटेड सब मध्ये काय की जे काही इक्विपमेंट आहेत तर ते टोटल इक्विपमेंट आपण एका चेंबरमध्ये सील करतोय त्यामध्ये एस एफ सिक्स गॅस जो आहे ओके okay? तर तो गॅस त्या ठिकाणी फिलअप केलेला असतो okay? ओके तर त्यामध्ये गॅस लिकेज वगैरे होत नाही ना ओके okay? तर तो चेक करण्यासाठी त्यावरती टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट ओके आता त्यामध्ये जे काही इन्सुलेशन, इन्सुलेशन आहे ओके सर सर अरेस्टर किंवा लाईटनिंग अरेस्टर ऑब्झर्व केला असेल तुम्ही ओके आपण स्टडी करताना त्याचे डायग्राम वगैरे पाहिलेले आहेत ओके तर त्यामध्ये जे काही इन्सुलेशन आहे ओके तर त्याचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी चेक केला जातो ओके त्यानंतर नेक्स्ट आहे रुटीन टेस्ट ऑन व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर ओके okay. जो काही आपला व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर त्यालाच आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतोय ओके okay. तर त्याचं फंक्शन काय तर हायर व्होल्टेज जे आहे तर ते स्टेप डाऊन करतं लोअर मध्ये ओके आणि जेणेकरून आपण मग ते मेजर करू शकतो ओके आता जे काही व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे ओके okay. तर त्यावरती आपण व्होल्टेज टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत ओके okay. आता ट्रान्सफॉर्मर समजा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे जो समजा आपण कन्सर केलं की इलेव्हन किवी जो काही सप्लाय आहे ओके तर ते मेजर करण्यासाठी आपण तो यूज करत असेल ओके आणि जर त्यामध्ये रिडिंग वगैरे प्रॉपर येतात की नाही तर ते आपण त्यामध्ये चे, चेक चेक करतोय ओके तर कॅपॅसिटी आपण इलेवन किवी त्या ठिकाणी कन्सर केली ओके आता जर एलेवन किवी अबो जर त्यामध्ये जर आपण व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर त्याच्या रेशोमध्ये काही चेंजेस वगैरे होतात की काय ओके किंवा आउटपुट व्होल्टेज जे आहे ओके सेकंडरी साईडला तर ते कशा पद्धतीने व्हॅरी होत आहे किंवा काय होतंय ओके इफेक्ट काय होत आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जाते ओके ओव्हर व्होल्टेज टेस्ट देन लाइटनिंग इम्पल्स टेस्ट ओके आता लाइटनिंग इम्पल्स म्हणजे काय की हाय व्होल्टेजेस जे आहेत ओके की ज्या पद्धतीने लाईटनिंग स्ट्रोक मुळे ज्या पद्धतीने सर्ज वगैरे तयार होतात त्याच पद्धतीने या ठिकाणी जो काही व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर जो आहे ओके तर त्यावरती सुद्धा ही लाईटनिंग इम्पल्स टेस्ट जी आहे ओके तर ती त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते ओके देन पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट ओके आता जी आपली पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे ओके फिफ्टी हर्स तर फ्रिक्वेन्सी जर चेंज केली तर त्यावरती इफेक्ट कशा पद्धतीने होतोय ओके कारण टॉलरन्स आपण त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असतो कोणतं इक्विपमेंट असू द्या तर त्यामध्ये टॉलरन्स ठेवलं जातं ओके प्रत्येक इक्विपमेंटच्या रेटिंगनुसार ओके प्लस मायनस त्यामध्ये टॉलरन्स राहतो ओके म्हणजे जे काही इक्विपमेंट आहेत आपले तर ते डिझाईन केलेले फिफ्टी हर्सला बट फ्रिक्वेन्सी जरी चेंज झाली ओके वन हर्स पर्यंत समजा आपण कन्सिअर केलं की प्लस मायनस वन हर्स जरी त्यामध्ये जरी चेंजेस झाला तरी ते इक्विपमेंट त्या ठिकाणी व्यवस्थित वर्क करतात ओके तर पावर फ्रिक्वेन्सी टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते देन प्रेशर टेस्ट ओके प्रेशर त्या ठिकाणी अप्लाय केला जातो ओके तर प्रेशर टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते ओके देन नेक्स्ट आहे करंट ट्रान्सफॉर्मर ओके रुटीन टेस्ट ऑन करंट ट्रान्सफॉर्मर आता करंट ट्रान्सफॉर्मर तर त्यावरती आपण आता करंट ट्रान्सफॉर्मर की करंट जो आहे ओके हायर करंट तर तो लोअर करंट मध्ये स्टेप डाऊन करतोय ओके मेजरमेंट पर्पज साठी आणि त्यावरती आपण पहिल्यांदा कोणती आहे व्हिज्युअल डायमेन्शनल टेस्ट ओके आता व्हिज्युअल म्हणजे काय आपण ऑब्झर्व करणार आहे ओके करंट ट्रान्सफॉर्मर त्यावरती जे काही समजा डायमेन्शन वगैरे जे आहेत ओके त्या त्या ठिकाणी चेक केलं जातं किंवा ऑदर जे काही समजा प्रॉब्लेम असेल किंवा कुठं डिफेक्ट वगैरे हो दिसत असेल तर तो त्या ठिकाणी चेक केला जातो देन पॉलरिटी चेक ओके आता ट्रान्सफॉर्मरवरती पॉलरिटी टेस्ट आपण कंडक्ट करतो ओके पॉलरिटी टेस्ट एक्सपिरियंट वगैरे तुमचं झालेलं असेल ओके यावरती तो काही तुम्ही सीएनई मध्ये एक्सपिरियंट होता एक ओके पॉलॅरिटी टेस्ट आपण वरती कंडक्ट करत होतो ओके तर ते पॉलॅरिटी चेक आपण यावरती कंडक्ट करतोय ओके हो, देन इंटर टर्न टेस्ट ओके आता जे काही टर्न्स आहेत ओके तर ते टर्न्स त्या ठिकाणी त्यावरती सुद्धा टेस्ट घेतले जाते ओके प्रायमरी आणि सेकंडरी टर्न्स देन टर्न्स रेशो टेस्ट आता समजा आपण रेटिंग पाहिलेलं आहे करंट ट्रान्सफॉर्मर्स ओके सिक्स हंड्रेड बाय वन ओके किंवा थ्री हंड्रेड बाय वन ओके तर तो जो रेशो आहे ओके तर तो रेशो त्या ठिकाणी चेक केला जातो ओके त्यावरती टेस्ट कंडक्ट केली जाते की जेणेकरून जो काही रेशो आहे ओके तर तो मेंटेन असला पाहिजे म्हणजे जे काही रिडिंग राहणार आहे तर ते त्या ठिकाणी चेंज होणार नाही ओके म्हणजे प्रायमरी जर आपण करंट जो आहे तर तो सिक्स हंड्रेड एम्पेयर असेल आणि सेकंडरीला जर वन एम्पेअर आपल्याला जर भेटत असेल ओके तर जर समजा टर्न रेशो चेंज झाला तर तो आपल्याला त्या पद्धतीने आउटपुट जे आहे तर ते भेटणार नाही ओके तर त्यासाठी त्यावरती टर्न रेशो टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते त्यानंतर रुटीन टेस्ट ऑन अर्थिंग स्विच ओके अर्थिंग स्विच आता त्यावरती अर्थिंग स्विच आपल्याला माहिती ओके ज्यावेळेस आपण लाईट शटडाऊन करतो किंवा ज्यावेळेस मेंटेनन्स वर्क चालू असेल तर त्यावेळेस दोन्ही साईडने आपण लाईन जी आहे तर ती अर्थ करतोय ओके किंवा जे काही इक्विपमेंट आहे ट्रान्सफॉर्मर असतील ओके तर ते आपण अर्थ करतोय तर त्यामध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन टेस्ट ओके फ्युजुअली आपण त्यावरती जे काही स्विचेस वगैरे हो आहेत ओके तर ते व्युजुअली आपण इन्स्पेक्ट करतोय त्या ठिकाणी ओके तर त्यामध्ये काही डिफेक्ट त्याचबरोबर काही त्यावरती डस्ट पार्टिकल वगैरे हो किंवा अदर काही एनवायरमेंटचा इफेक्ट वगैरे हो झालेला नाही ना ओके तर ते व्हिज्युअली आपण त्या ठिकाणी इन्स्पेक्ट करतोय ओके देन मेकॅनिकल ऑपरेशन आता स्विच जे आहे ओके तर तो स्विच व्यवस्थित ऑपरेट होतोय की नाही ओके तर त्यामध्ये ऑटोमॅटिक राहतात मॅन्युअल पण असतात ओके तर त्यामध्ये त्याचं ऑपरेशन जे आहे ओके तर ते ऑपरेशन व्यवस्थित होते की नाही मेकॅनिकल ऑपरेशन म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंग ओके हे ऑपरेशन व्यवस्थित होतं की नाही तर ते त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे ओके त्या ठिकाणी ते चेक केलं जातात त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स ओके आता इन्सुलेशन रेजिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी मेजर केला जातो ओके कारण काय की ज्यावेळेस काही प्रॉब्लेम वगैरे जर झाला समजा इन्सुलेशन वगैरे खराब झालं ओके तर त्यावेळेस ऍक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असतात ओके किंवा लिकेज करंट वगैरे जो आहे ओके तर तो त्या ठिकाणी फ्लो होऊ शकतो ओके तर इन्सुलेशन रेजिस्टन्स त्या ठिकाणी चेक केला जातो त्याचबरोबर गॅस लिकेज टेस्ट ओके म्हणजेच काही गॅस आता सर्वांना माहितीच की एसे गॅस आपण त्या ठिकाणी मेनली यूज करतोय ओके ॲज अ इन्सुलेशन म्हणून ओके तर त्याचं लिकेज वगैरे नाही ना तर ते त्या ठिकाणी चेक केलं जात आहे रुटीन टेस्ट ऑफ एफ सिक्स एअर बुशिंग ओके आता जो काही इनपुट सप्लाय आलेला आहे ओके okay? तर त्या ठिकाणी आपण त्या बुशिंग त्या ठिकाणी युज करतोय जसं आपण ट्रान्सफॉर्मर पाहिलेला आहे ओके ट्रान्सफॉर्मरवरती बुशिंग्स वगैरे त्या ठिकाणी यूज केलेला ओके okay? हो okay? तर त्या त्यांचा यूज काय तर जो काही मेन सप्लाय आलेला असेल तर तो सप्लाय ट्रान्सफर करण्यासाठी आपण बुशिंग त्या ठिकाणी यूज करतोय तर त्यामध्ये काय की आउटर साईडने टोटल आउटर ने त्या ठिकाणी टोटल इन्सुलेशन राहतं आणि इंटरनल साईडने त्या ठिकाणावरून जो काही सप्लाय जो आहे ओके तर तो सप्लाय त्या ठिकाणावरून पास होत असतो ओके तर जे काही एस एस सिक्स एअर बुशिंग वगैरे आहेत ओके तर त्या ठिकाणी आपण मेजरमेंट ऑफ डायलेक्ट्रिक टेस्ट ओके डायलेक्ट्रिक टेस्ट आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतोय ओके म्हणजे जी काही ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आहे ओके ब्रेकडाऊन कॅपॅसिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी चेक केली जाते जशी आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल जी आहे ओके तर त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण चेक करतोय त्याच पद्धतीने जे काही एस एफ सिक्स गॅस जो आहे ओके तर त्या ठिकाणी त्याची सुद्धा आपण डायलेक्ट्रिक टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करतोय देन फ्रिक्वेन्सी व्होल्टेज टेस्ट ओके आता यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज ओके तर वेगवेगळे फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज जे आहे ओके तर ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात त्यांची सस्टेनेबल कॅपॅसिटी त्या ठिकाणी चेक केली जाते ओके की फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीला व्यवस्थित ऑपरेट होतात की नाही ओके किंवा व्होल्टेज लेवल जे आहे ओके तर ते व्होल्टेज लेवल त्या ठिकाणी प्रॉपर आहे की नाही त्याचबरोबर ओवर व्होल्टेज किंवा लोअर व्होल्टेज जर असेल ओके तर त्या टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात देन टाईटनेस टेस्ट ओके okay. आता जे हो काही okay. फिटिंग वगैरे जे आहे ओके तर त्या फिटिंग त्या ठिकाणी चेक केल्या जातात कुठे लूज कॉन्टॅक्ट वगैरे नाही ना ओके किंवा जे काही बोल्ट नट बोल्ट वगैरे असतील ओके तर ते व्यवस्थित टाईट वगैरे हो आहेत की नाही ओके okay. हो okay. तर ते त्या ठिकाणी चेक केले जातात त्याचबरोबर जे काही सील वगैरे असतील ओके तर ते त्या ठिकाणी चेक केल्या जातात ओके त्यानंतर प्रेशर टेस्ट ओके आता त्यामध्ये जे काही एस एफ सिक्स गॅस आपण यूज करतोय ओके तर त्यामध्ये त्याचा प्रेशर जो आहे तर तो त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे ओके तर ती सुद्धा टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते कारण जो काही सर्वांना माहिती की एस एफ सिक्स गॅस आपण त्या ठिकाणी युज केलेला आहे त्याचा प्रेशर जर कमी झाला तर त्यावेळेस काय होऊ शकतं की शॉर्ट सर्किट किंवा लिकेज करंट जो आहे तर तो त्या ठिकाणी फ्लो होऊ शकतो त्याचबरोबर जे काही ब्रेकडाऊन आहे ओके जो काही एस गॅस आपण त्या ठिकाणी यूज करतोय तर त्याचा ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होऊ शकतं ओके त्यासाठी प्रेशर टेस्ट त्या ते ठिकाणी कंडक करणं आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतोय ओके देन टेस्ट ऑन सर्किट ब्रेकर ओके आता सर्किट ब्रेकर आहे ओके त्यामध्ये सर्किट ब्रेकरचं फंक्शन काय की ज्यावेळेस ओव्हर किंवा शॉर्ट सर्किट होईल ओके किंवा ओव्हरलोड वगैरे हो होईल तर त्यावेळेस सिस्टीम प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे सर्किट ब्रेकर युज केलेले आहे ओके आता त्यामध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन ओके आता व्हिज्युअली आपण त्यावरती कुठे डस्ट पार्टिकल असतील किंवा काही एनवायरमेंटचा इफेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी समजा काही ऑइल वगैरे म्हणा किंवा काही ऑन काही डस्ट पार्टिकल काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना तर ते व्हिज्युअली आपण त्या ठिकाणी इन्स्पेक्ट करतोय ओके देन कॉईल रेजिस्टन्स ओके आता सर्किट ब्रेकर मध्ये ऑपरेटिंग मध्ये आपण त्या ठिकाणी कॉईल युज केलेलं आहे ओके तर ते कॉईलचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी चेक केला जातो ओपनिंग आणि क्लोजिंग त्या ठिकाणी होत असते ओके ज्यावेळेस आता फॉल्ट 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 होतोय ओके किंवा काही शॉर्ट सर्किट वगैरे होईल ओके तर त्यावेळेस ते टायमिंग त्या ठिकाणी महत्वाचा हो राहतो ओके ओपनिंग आणि क्लोजिंग टाइम जो आहे ओके सर्किट ब्रेकरचा तर तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे तर त्यामध्ये जे काही कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन आणि डिस्कनेक्शन ओके तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित चेक केलं जातं ओके देन ऑइल लिकेज टेस्ट ओके आता सर्किट ब्रेकरमध्ये ऑपरेशन जे आहे okay. ओके ऑइल सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी युज केलेले तर ते ऑइल लिकेज टेस्ट त्या ठिकाणी के कंडक्ट केली जाते जेणेकरून काही ऑइल लिकेज वगैरे जर होत असेल ओके okay. तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित चेक केलं देन सेफ्टी ऑल टेस्ट ओके आता ऑपरेटे ऑपरेशन जे आहे ओके एस एफ सिक्स सर्क्युट ब्रेकर आपण त्या ठिकाणी यूज करत समजा यूज केले असतील तर त्यामध्ये जे काही ऑपरेशन होते ओके तर ते, ते व्यवस्थित होते की नाही ओके तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करणं गर गरजेचं आहे ओके तर त्या ते रुटीन टेस्ट त्यानंतर ब्रेकडाऊन टेस्ट ओके आता ब्रेकडाऊन टेस्ट ओके आफ्टर रुटीन चेक अँड फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ फिरियस पार्ट्स ऑफ

मेकॅनिकल ऑपरेशन ओके आता एस एफ सी गॅस सर्क्युट ब्रेकर असतील किंवा आयसोलेटर आहेत त्यानंतर त्याचबरोबर अर्थिंग स्विचेस वगैरे आहेत ओके okay? तर यांचे जे काही ऑपरेशन आहेत ओके okay? हे मेकॅनिकली ऑपरेट होतात ओके मेकॅनिकल ऑपरेशन त्या ठिकाणी होत असतं तर ते ऑपरेशन त्या ठिकाणी व्यवस्थित होते की नाही ओके okay? तर ते त्या ठिकाणी कंडक्ट केले जातात okay? ओके ऑपरेशन जे आहे आता समजा अर्थ स्विच असेल तर ते स्विचिंग ऑपरेशन जे आहे ओके तर त्यावरती पुन्हा त्यावरती स्विचिंग टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते ओके ऑन अँड ऑफ ओके मग त्याचं मेकॅनिकल ऑपरेशन जे आहे तर ते व्यवस्थित होतं की नाही ते त्या ठिकाणी चेक केलं जाते ओके देन मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स ओके आता त्या ठिकाणी जे काही मेटल एनक्लोजर वगैरे असतील ओके तर ते ग्राउंड केलेले असतात त्याचबरोबर जे काही इन्सुलेशन आहे ओके आ, केबल वगैरे हो यूज केले जातात ओके तर त्यांचा रेजिस्टन्स वगैरे हो त्या ठिकाणी चेक केला जातो ओके देन गॅस गॅस टेस्ट ओके आता जो, आता जो टोटल जे काही देटेड सबस्टेशन आहे त्यामध्ये टोटल आपण एस एफ सिक्स गॅस आपण त्या ठिकाणी युज करतोय आणि टोटल इक्विपमेंट जे आहे ओके तर ते ह्या मेटल मध्ये फिक्स केलेले असतात आणि त्यामध्ये हा एस एफ सिक्स गॅस जो आहे ओके? ओके? कर, ओके? ओके तर तो गॅस त्या ठिकाणी फिलअप केलेला आहे जसं आपण ट्रान्सफॉर्मर जे आहे ओके ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल आहे तर त्याची आपण टेस्ट कंडक्ट करतोय ओके त्याच पद्धतीने जो काही एस एफ सिक्स गॅस आहे ओके तर त्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वगैरे जे आहे ओके तर ती त्या ठिकाणी चेक करतोय ओके त्यावरती टेस्ट कंडक्ट केली जाते ओके की ज्यामध्ये मग जर समजा त्याची कॅपॅसिटी वगैरे जर डाऊन जर झालेली असेल ओके डायलेक्ट्रिक शेन जर कमी झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करावं लागेल ओके तर ती टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते दे? देन मॉइश्चर कंटेंट टेस्ट ओके आता मॉइश्चर आपल्याला माहिती आहे की मॉइश्चर जर असतील तर त्यावेळेस काय होतं की रेजिस्टन्स जो आहे तर हो तो रेजिस्टन्स कमी होतोय आणि कंडक्टिव्हिटी जी आहे ओके कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी इन्क्रीज होते कारण मध्ये काय की वॉटर पार्टिकल्स वगैरे राहतात ओके तर त्यामधून काय की करंट त्या ठिकाणी फ्लो होऊ शकतो ओके तर मॉइश्चर जर आले ओके किंवा त्याचबरोबर आता आपल्याला माहिती आहे की ऑइल असेल तर ऑइल मध्ये जर आपण समजा मॉइश्चर वगैरे जर त्या ठिकाणी जर ऍड झाले तर त्या ठिकाणी काय होतं की इपिशियन्सी जी आहे तर ती इपिशियन्सी त्या ठिकाणी डाऊन होते त्याचबरोबर मॉइश्चर जर असतील तर जे काही मेटल पार्ट जो आहे तर तो लवकर त्या ठिकाणी करोड होतोय ओके तर ते मॉइश्चर कंटेंट टेस्ट जे आहे ओके तर ती या ठिकाणी कंडक्ट केली जाते ओके की जेणेकरून जे काही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे ओके तर त्याचं ऑपरेशन जे आहे तर ते व्यवस्थित ऑपरेशन त्या ठिकाणी चालेल आणि त्याचबरोबर जो काही फॉल्ट वगैरे हो होणार असेल ओके तर तो फॉल्ट वगैरे होणार नाही किंवा मेजर ब्रेकडाऊन वगैरे जे आहे ओके तर ते मेजर ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होणार नाही त्यासाठी आपण हे रुटीन टेस्ट त्याचबरोबर ते ब्रेकडाऊन टेस्ट जे आहे ओके तर त्या ठिकाणी आपण त्या कंडक्ट करतो ओके जेणेकरून रिलायबिलिटी जी आहे सबस्टेशनची तर ती रिलायबिलिटी त्या ठिकाणी मेंटेन राहील ओके आणि जे काही लाईफ वगैरे जे आहे ओके सबस्टेशनच लाईफ जे आहे तर ते लाईफ त्या ठिकाणी <coughs> जास्त राहणार आहे ओके ह्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत ओके तर त्या वेगवेगळ्या इक्विपमेंट ते आपण कॅरी करतोय देन आ, लास्ट पॉइंट इज फायर प्रोटेक्शन सिस्टीम ओके आता फायर प्रोटेक्शन सिस्टीम ही आ, सर्वात महत्वाची हो सिस्टीम आहे ओके की आपल्याला कुठेही जरी गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला फायर प्रोटेक्शन सिस्टीम ही गरजेची आहे ओके कुठेही असू द्या आता आपण कमर्शियल बिल्डिंग असू द्या किंवा इंडस्ट्री असू द्या ओके कुठे गेलं तरी हे फायर प्रोटेक्शन सिस्टीम जी आहे ओके तर ती खूप महत्वाची आहे कारण फायर प्रोटेक्शन सिस्टीम जर असेल तर त्या ठिकाणी समजा काही ऍक्सिडेंट वगैरे हो जर झाला काही शॉर्ट सर्किट वगैरे हो जर झालं आणि त्या ठिकाणी जर आग वगैरे जर लागली ओके तर त्यामुळे काय होऊ शकतं की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हो हानी होते नुकसान होते ओके जे काही इक्विपमेंट वगैरे आहेत ओके ते इक्विपमेंट त्या ठिकाणी टोटल इक्विपमेंट जे आहेत तर ते त्या ठिकाणी डॅमेज होतात ओके त्याचबरोबर फायनान्शियल त्या ठिकाणी लॉसेस वगैरे होणार आहेत कारण जी सिस्टीम जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी रिप्लेस करावी लागते ओके त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते ओके तर त्यासाठी आपल्याला फायर प्रोटेक्शन सिस्टीम जी आहे ओके तर, तर ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ओके जेणेकरून जे काही मेजर ऍक्सिडेंट वगैरे जो होणार आहे तर तो त्या ठिकाणी होणार नाही ओके म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आग वगैरे लागली असेल तर ती त्या ठिकाणी आपण विजू त्या ठिकाणीच ते म्हणजे बाकी जे काही अदर इक्विपमेंट वगैरे असतील किंवा बाकी काही सिस्टीम असतील तर ती त्या ठिकाणी डॅमेज वगैरे हो होणार नाही तर त्यासाठी आपण ही फायर प्रोटेक्शन सिस्टीम जी आहे ओके तर ती त्या ठिकाणी युज करतोय ओके आता युनिट युनिटमध्ये आपण ही फायर प्रोटेक्शन सिस्टीम आपण त्या ठिकाणी स्टडी केलेली आहे ओके आता त्यामध्ये मेनली दोन टाइप्स आहेत एक फायर फायटिंग सिस्टीम आणि दुसरी आहे फायर डिटेक्शन सिस्टीम ओके फायर फायटिंग सिस्टीम म्हणजे ऍक्च्युअल ज्यावेळेस आग वगैरे लागली असेल ओके तर ती आग विझवण्याचं काम फायर फायटिंग सिस्टीम करते आणि फायर डिटेक्शन सिस्टीम सिस्टीम कसा तर एखाद्या ठिकाणी जर आग लागली असेल तर ती त्या ठिकाणी डिटेक्ट करणं किंवा सेन्स करण्याचं काम ही डिटेक्शन सिस्टीम करते आणि फायर डिटेक्शन सिस्टीम आग डिटेक्ट केल्यानंतर सिग्नल जे आहेत तर ते जे अलार्म आहेत त्या आलमला ओके तिथं सिग्नल से सेंड केले जातात त्याचबरोबर जे काय फायर फायटिंग सिस्टीम जी आहे ओके तर त्या फायर फायटिंग सिस्टीमला सुद्धा हे डिटेक्शन सिस्टीम वरून सिग्नल प्रोव्हाइड केले जातात ओके की ज्या ठिकाणी आग लागली असेल तर त्या ठिकाणी ती डिटेक्ट करून अलार्म सिस्टीम त्याचबरोबर जे काय फायर फायटिंग इक्विपमेंट जे आहेत ओके किंवा सिस्टीम आहे त्या सिस्टीमला ते सिग्नल प्रोव्हाइड केले जातात ओके आणि सिस्टीम जी आहे तर ती त्या ठिकाणी ऑपरेट होते आणि जेणेकरून जी काही आग आहे ओके तर ती आग विझण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं ओके तर यामध्ये फायर फायटिंग सिस्टीम जे आहे ओके तर त्यामध्ये वेगवेगळे वे आपण युज केलेले आहेत ओके पोर्टेबल आहेत त्यामध्ये टाईप ताए, पण पाहिले होते आपण त्यामध्ये ओके एबीसीडी सीडी त्या ठिकाणी आपण पाहिलेले फायर फायटिंग मध्ये ओके जे काही इक्विपमेंट आपण यूज करतोय तर त्याचे टाइप्स सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिले ओके त्यामध्ये आता फर्स्ट आहे पोर्टेबल अँड मोबाईल फायर एक्सटिंग्युशर ओके त्यानंतर हायड्रन सिस्टीम आहे ओके त्यानंतर हाय वेलसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम त्यानंतर स्प्रिंकलर सिस्टीम आहे ओके मिडियम वेलसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम देन वॉटर मिस्ट सिस्टीम ओके तर ह्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत आपण युनिट मध्ये आपण डिटेलमध्ये त्या स्टडी केलेल्या आहेत ओके तर ह्या मेन सिस्टम त्या ठिकाणी युज केल्या जातात ओके जेणेकरून जे काही आग वगैरे लागली असेल तर ती आपण त्या ठिकाणी विजवू शकतो ओके ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सर्किट ब्रेकर असतील किंवा अदर जे आपले मेजर इक्विपमेंट जे आहे ओके तर त्या ठिकाणी जर आग वगैरे लागली तर ते आपण त्या ठिकाणी विजवण्यासाठी ही सिस्टम त्या ठिकाणी युज करतोय ओके आणि जी फायर डिटेक्शन सिस्टीम जी आहे ओके तर त्या फायर डिटेक्शन सिस्टीममध्ये तीन टाईपचे डिटेक्टर्स डिटेक्टर आहेत ओके त्या त्यामध्ये फर्स्ट आहे हीट डिटेक्टर ओके तर यामध्ये टेम्परेचर जे आहे ओके तर हीट ओके तर ते त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जातं जर टेम्परेचर पर्टिक्युलर टेम्परेचरपेक्षा जर जास्त इन्क्रीज जर झालं तर ते त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जात ओके देन स्मोक डिटेक्टर ओके आता या ठिकाणी जो काही आग लागल्यानंतर धूर वगैरे तयार होतो ओके धुळीचे कण वगैरे त्या ठिकाणी वातावरणात तयार होतात ओके तर ते डिटेक्ट करून सिग्नल्स वगैरे जे आहेत तर ते सिग्नल्स त्या ठिकाणी अलार्म सिस्टीम या फायर फायटिंग सिस्टीमला त्या ठिकाणी पाठवले जातात ओके तर हे स्मोक डिटेक्टर्स आहे ओके त्याचबरोबर नेक्स्ट आहे फ्लेम डिटेक्टर्स ओके okay. म्हणजे जे काही आगीच्या ज्वाला वगैरे ज्या आहेत ओके okay. तर त्या ज्वाला त्या ठिकाणी डायरेक्टली डिटेक्ट त्या ठिकाणी केल्या जातात ओके आणि त्यावरून कुठे आग वगैरे जर लागली असेल तर ती त्या ठिकाणी डिटेक्ट केली जाते आणि सिग्नल जे आहेत तर ते, ते डायरेक्टली okay. फायर फायटिंग सिस्टीमला आणि अलार्म सिस्टीमला त्या ठिकाणी सेंड केले जातात ओके okay. तर हे आपण डिटेलमध्ये मध्ये लेक्चरमध्ये युनिट युनिटमध्ये आपण स्टडी केलेलं आहे ओके तर हे सर्वांना माहिती आहे ओके तर यामध्ये काही डाऊट वगैरे हो नसेलच हम्म तर या ठिकाणी जे काही लास्ट युनिट आहे ओके गॅस इन्सुलेटेड सस्टेशन ओके तर ते या ठिकाणी कम्प्लीट होत आहे ओके